केशव गंगाधर टिळक यांच्या जीवनावर आधारित लोकमान्य ही मालिका 21 डिसेंबरपासून जी वाहिनीवर प्रसारित झाली. टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक संबोधले होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही त्यांची घोषणा आजही प्रचलित आहे. लोकमान्य या मालिकेत टिळकांची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचं नाव आहे अभिनेता क्षितिज दाते. क्षितिज दाते याला तुम्ही अनेक मराठी चित्रपट तसेच काही मालिकात देखील पाहिलं असेल. नुकताच गाजलेल्या धर्मवीर ह्या चित्रपटात क्षितिज दाते यांना एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली होती. गेटअपमुळे अगदी हुबेहूब एकनाथ शिंदेच या भूमिकेत आहेत असा भास होत होता. अभिनय कोणताही असो, मूळ भूमिकेत उतरण्यासाठी तो नेहमीच स्वतःवर काम करताना पाहायला मिळतो. त्याच्या या मेहनतीमुळे त्याला लोकमान्यसारखी मालिका मिळाली. 25 एप्रिल 2021 रोजी अभिनेत्री ऋचा आपटे आणि अभिनेता क्षितिज दाते यांनी मोठ्या थाटात प्रेमविवाह केला. अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या लग्नाला आवर्जून हजेरी लावली होती. अभिनेत्री ऋचा आपटे हिने असं माहेर नको ग बाई, बनमस्का आणि तुझ्यात जीव रंगला अशा मालिकेत अभिनय साकारला आहे.